वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण रविवारी शांततेत पूर्ण झाले रविवारपर्यंत पासष्ट आणि उर्वरित सर्वेक्षण काल म्हणजेच सोमवारी सोळा मे रोजी पूर्ण झालंय न्यायालयाच्या आदेशानुसार हे कामकाज सुरू आहे या सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा न्यायालयामध्ये हिंदूंची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी केला आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणामध्ये हिंदूंची बाजू मांडणारे वकील विष्णू जैन यांनी दावा केला की मशिदीच्या परिसरात असलेल्या विहिरीमध्ये शिवलिंग सापडले या शिवलिंगाचे संरक्षण आणि जतन व्हावे या मागणीसाठी स्थानिक न्यायालयामध्ये अर्ज करणार आहेत जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार हे शिवलिंग बारा फुटाचे आहे हिंदूंची बाजू मांडणारे दुसरे वकील मदन मोहन यादव यांनी हे शिवलिंग म्हणजे नंदीचा चेहरा असण्याचा दावा केलाय गेल्या आठवड्यात मशिदीच्या व्यवस्थापन समितीने आक्षेप घेतल्यानंतर हे सर्वेक्षण थांबले होते सर्वेक्षणासाठी न्यायालयाने नियुक्त केलेल्या विधी आयुक्तांच्या आवारात चित्रीकरण करण्याचा अधिकार नाही असा दावा व्यवस्थापन समितीने केला होता मात्र न्यायालयाच्या परवानगीने हे सर्वेक्षण सुरू झाले महिलांच्या या समूहाने या मशिदीच्या बाहेरील भिंतीजवळ असलेल्या देवतांच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती यावर सुनावणी सुरू आहे न्यायालयाने तो परिसर सध्या सील करण्याचे आदेश दिले आहेत